नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे शुक्रवार, सुट्टीचा दिवस. सकाळचे 7 वाजलेले आहेत. आम्ही थोडं वॉकिंग करण्यासाठी म्हणून ह्या ट्रॅकवर आलेलो आहोत आणि आम्ही आलो तेव्हा मागच्या बाजूला पाहिलं असेल तिथे आहे सिटी सेंटर, अलेन सिटी सेंटर. वॉकिंग झाल्यानंतर आम्ही तिथे शॉपिंग करू, त्यानंतर घरी जाऊ. ट्रॅकच्या बाजूला भरपूर हिरवळ केलेली आहे आणि मध्ये मध्ये दिसतात खजरीची झाडं आहेत. बसण्याची सुविधा केलेली आहे. इथे असं खजरीच्या झाडावर दिसेल तुम्हाला नेट लावलेली आहे हिरव्या रंगाची. तिथे खजूर लागलेले आहेत, ते खजूर पडू नये, नास होऊ नये म्हणून त्याला अशी नेट लावली जाते. हे इथे ॲलोवेरा लावलेलं आहे. त्यानंतर अशीच वेगवेगळी झाडं लावून इथे हिरवळ केलेली आहे. डस्टबिन ठेवलेले आहेत जागोजागी. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथे गर्दी नाही आहे. असंही ह्या अलेन सिटीमध्ये जास्त गर्दी नाही, शांत एरिया आहे आणि भरपूर हिरवळ आहे. बाजूला एक विला आहे. हा कोणता महल नाही, हा विला आहे. घरं आहेत त्यांच्याशी मोठी मोठी, त्याला विला म्हणतात. तिथेसुद्धा बाहेर हिरवळ केलेली आहे. आजूबाजूला सगळी हिरवळ आणि शांत वातावरण, त्यामुळे खूप छान वाटते. ट्रॅकवर फक्त आम्हीच तिघं वॉक करत आहोत, कोणीच नाही आहे. बाजूला अशी झाडं लावलेली आहेत फुलांची, वेगवेगळ्या रंगाची फुलं आलेली आहेत. तिथे आदित्य चालला आहे पुढे आणि मी मागे ब्लॉग करायचं आहे मला म्हणून थोडंसं शूट करत आहे झाडं फुलं. हा थोडं पुढे आल्यावर आणखी एक विला आहे मोठा, थोडा झूम करून पाहूया बघा. दिसतंय हे घर आहे त्यांचं. भरपूर जागा असल्यामुळे यांची खूप मोठी मोठी घरं असतात. समोर एक छोटीशी मशीद दिसते. इथे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला एक एक मशीद दिसते. पक्ष्याचा आवाज येतोय, आपण पाहूया कुठे येतो पक्षी. दिसला तो झाडाच्या तिथून उडला, त्यात पक्ष्याचा आवाज येतोय. आणखीन थोडं त्याच्या मागे जाऊन बघते. ह्या झाडाच्या दाटीमध्ये शिरला आहे तो. इथे वॉकिंग ट्रॅक आहे पण तेवढी जास्त रहदारी नसते आणि आम्ही आल्यामुळे त्या पक्ष्याला कदाचित डिस्टर्ब झालं असावं म्हणून तो फिरत आहे इथे तिथे, गिरट्या घालत आहे. असं आपण पुढे जाऊयात. तुम्हाला दिसेल हे हिरवळ बनवलेली आहे. पलीकडे मेन रोड आहे आणि रोडच्या पलीकडेसुद्धा आणखी असाच एक ट्रॅक आहे. तुम्हाला दिसेल तिथे ते ट्रॅक आहे. तिथे काही लोक आहेत वॉक करत आहेत आणि क्रिकेटचे मॅच चालू आहेत पलीकडे.
आदित्यचे पप्पा पुढे चालत आहेत. आता आदित्य गेला त्यांच्यासोबत, मी थोडं मागे आहे, थोडं शूट करते इथे तिथे. हे जे हिरवळ बनवलेली आहे, इथे काही पाण्याचे फवारे आहेत, ते आज चालू नाही आहेत. नेक्स्ट टाईम जेव्हा कधी ते पाण्याचे फवारे चालू असतील तेव्हा मी एक व्लॉग बनवेल. आम्ही प्रत्येक शुक्रवार शनिवारी सकाळी इथे वॉकला येतो. ही बोरीची झाडं आहेत, वर भरपूर बोरं आलेली आहेत. तुम्हाला दिसेल खाली पडलेली आहेत बोरं, पिकलेली बोरं खाली पडलेली आहेत. ॲक्च्युली ही सुकलेली बोरं खायला खूप छान लागतात. आपल्या इथे भारतामध्ये खूप आवडीने खाली जातात. इथे कदाचित कोणाला माहिती नसेल. आता ही मोगऱ्याची झाडं आहेत आणि तो मोगरासुद्धा मदन मोगरा आहे. खूप सुगंध येत होता म्हणून जाऊन पाहिलं, तर मोगऱ्याची झाडं आहे इथे. आता जाता जाता मी ह्याच्यातले थोडेसे कळ्या फुलं तोडून घेणार, म्हणजे माझी गजऱ्याची सोय झाली. खूप सुंदर फुलं आहेत. मदन मोगऱ्याचे फुल आहे, खूप सुगंध येत आहे. पुढे आणखी काही फुलं आहेत. आता आमचं वॉकिंग संपलेलं आहे, आम्ही परतत आहोत. समोर दिसते हे अलिन सिटी सेंटर, छोटंसं मार्केट आहे. इथे भरपूर सदाफुलीची झाडं लागलेली आहेत, खूप आलेली आहेत. आणि दिसतील पाईप, दिसतील इथे ठिबक सिंचनाची सोय केलेली आहे झाडांना. वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळी फुलझाडं लागलेली आहेत. चला आता आम्ही आता शॉपिंगला जातो. वॉकिंग सोबतच सकाळ सकाळ शॉपिंग झालं म्हणजे पूर्ण दिवस फ्री. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित. धन्यवाद.